वर्धा जिले में लॉकडाउन को बढ़ाया गया। सभी आवश्यक और जीवन वस्तुएं ये होम डिलीवरी के रहते देना, उसी प्रकार दुकानदारों को अपने ठहरे हुए दिन ही होम डिलीवरी देना, इसके रहते विधायक समीर कुनावार ने जनता से सहयोग की अपील की है। वर्धा जिला अधिकारी प्रेरणा देशव्रता ने जिले में अगले 1 तारीख तक लॉकडाउन को बढ़ा दिया है। इस लॉकडाउन में जनता को थोड़ी सहूलियत देते हुए सभी आवश्यक और जीवन आवश्यक वस्तु ये सभी दुकानदारों को होम डिलीवरी के आदेश दिए हैं। उस प्रकार हिंगनघाट तालुका और शहर में भी इसका अमल होने वाला है। इसके रहते विधायक समीर भाव कुनावार ने लॉकडाउन के रहते जनता को सहयोग देने का आह्वान किया। नमस्कार बंधु आणि भगिनींनो, हे आता कोरोनाचं जे सत्र सुरू आहे ते आता 17 दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे। आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन आहे, आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा लॉकडाऊन होता आणि आता संचारबंदीसुद्धा लागू केलेली आहे। 18 तारखेपर्यंत संचारबंदी होती पण ती आता पुन्हा 1 तारखेपर्यंत माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी वाढवलेली आहे। निश्चित त्रास होतो आहे हे मला मान्य आहे पण पेशंट तितके वाढत आहे। आजसुद्धा हिंगणघाटमध्ये 241 पॉझिटिव्ह कोरोनाचे पेशंट निघालेले आहे आणि आपला जो कोरोनाचा जो रेट आहे म्हणजे दर आहे 100 जर आपण टेस्ट केल्या तर 100 25 आपले पॉझिटिव्ह निघत आहे। त्यामुळे कोरोनाचा हा जो प्रसार आहे हा अजून कमी होताना दिसत नाही। त्यामुळे मला माहीत आहे की सर्वांना त्रास होतो आहे, कोणाच्या घरी किराणा नाही आहे, कोणाच्याकडे काही अजून अर्जंट कामं असतील मला मान्य आहे पण तब्येतीपेक्षा आणि जीवापेक्षा मोठं काहीच नाही। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।